नमस्कार. आजचा आपला विषय आहे प्रशिक्षण पद्धती. भारत सरकारच्या DOPT नवी दिल्लीमार्फत जे डायरेक्ट ट्रेनर स्किल प्रशिक्षण दिले जातं त्यामध्ये प्रशिक्षण देण्याच्या विविध पद्धती विकसित केलेल्या आहेत. त्या पद्धतींविषयी मार्गदर्शन या प्रशिक्षण सत्रामध्ये केलं जातं. तर या प्रशिक्षणाच्या मुळाशी सगळ्यात पहिला जो बेसिक प्रश्न उद्भवतो ते म्हणजे प्रशिक्षण कशासाठी, आपण प्रशिक्षण का देतो. प्रशिक्षण देण्यामागे मूळ उद्देश हा असतो की एखाद्या संस्थेमध्ये कार्यरत जे कर्मचारी आहे, जे अधिकारी आहे, त्यांना जे काम करणं अपेक्षित आहे ते पाहिजे त्या प्रमाणात काम करू शकत नसल्यामुळे त्यांच्याकडे उपलब्ध असणारा माहिती साठा, त्यांच्याकडे उपलब्ध असणारे स्किल यामध्ये कुठेतरी कमतरता आढळल्यामुळे त्यांना पाहिजे ते आउटपुट त्यांना देणं शक्य होत नाही आणि त्याचा परिणाम त्या संस्थेवर, त्या ऑर्गनायझेशनवर होतो. मग त्यांना पाहिजे ते आउटपुट देण्यासाठी आपल्याला मग प्रशिक्षणाची गरज भासते. प्रशिक्षण हे ही गॅप फिलिंगचं काम करते. DOPTच्या किंवा प्रशिक्षणाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रशिक्षण हे ट्रान्सफर ऑफ लर्निंग आहे. म्हणजे प्रशिक्षकाजवळ जे ज्ञान आहे, जे कौशल्य आहे ते त्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य त्या प्रशिक्षणामध्ये असलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचं ट्रान्सफर ऑफ लर्निंग होतं आणि ते यशस्वी होतं ते प्रशिक्षण यशस्वी झालं आहे असं म्हणता येईल. तर प्रशिक्षणाच्या विशिष्ट पद्धती या DOPTने सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये काही पद्धती आपण इथे पाहणार आहोत. त्यातली सगळ्यात पहिली जी प्रशिक्षण पद्धती आहे तिला म्हटलं जातं ॲक्शन मेज. ॲक्शन मेज ही सर्वात प्राथमिक अशी प्रशिक्षण पद्धती आहे. एखाद्या संस्थेमध्ये एखादी समस्या असेल, एखादा परफॉर्मन्स गॅप असेल तर ती गॅप का आहे, किंवा एखाद्या विशिष्ट योजनेविषयी एखादी माहिती सांगायची असेल तर त्या योजनेची माहिती सांगताना संबंधितांपर्यंत पाहिजे ते आउटपुट पोहोचवताना, जे आउटपुट त्या संस्थेला पाहिजे असतं ते मिळताना काहीतरी अडचणी असतील तर त्या अडचणी का आलेल्या आहेत हे शोधण्याचं काम ॲक्शन मेजमध्ये केलं जातं. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना काही सुविधा किंवा काही बाबी इथे दिल्या जातात, काही घडामोडी दिल्या जातात आणि त्या घडामोडीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्याला स्वतः त्या घडामोडीचं उकल करावं लागतं, त्या समस्येची उकल करावी लागते. ॲक्शन मेज ही टोटली ट्रेनिंग सेंटर्ड असणारी प्रशिक्षण पद्धती आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या बाबी इथे दिल्या जातात, वेगवेगळे प्रश्न किंवा वेगवेगळ्या घडामोडी किंवा वेगवेगळे सिच्युएशन्स इथे त्याला दिल्या जातात आणि त्या सिच्युएशननुसार त्याला निर्णय घ्यायचा असतो. तर निर्णय प्रक्रिया सक्षम करणारी ही शिक्षण व प्रशिक्षण पद्धती आहे. तसेच या पद्धतीची यशस्वीता त्या प्रशिक्षकांनी त्या प्रशिक्षणार्थ्यांसमोर कोणत्या प्रकारच्या सिच्युएशन कोणत्या टप्प्यावर ठेवलेली आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरी प्रशिक्षण पद्धती आहे ॲक्शन लर्निंग, म्हणजे क्रियेतून शिकणे. प्रशिक्षणार्थ्याला काही बाबी दिल्या जातात, त्या बाबींच्या अनुषंगाने त्याला काही क्रिया घडा कराव्या लागतात. जसं एखादी योजना आहे त्या योजनेमध्ये प्रत्यक्षात कोणकोणते टप्पे दिलेले आहेत ते टप्पे प्रथम त्या प्रशिक्षणार्थ्याला सांगितले जातात आणि मग त्या प्रशिक्षणार्थ्यांनी त्या प्रत्येक बाबीचं अवलोकन करून त्याने प्रत्येक बाब स्वतः ते काम करून त्याने करणं गरजेचं आहे. ही इज लर्निंग बाय द ॲक्शन ऑफ हिमसेल्फ. बाकीच्या पद्धतीपेक्षा या दोनही पद्धतीमध्ये थोडा अधिक वेळ लागतो, मात्र यामध्ये आउटपुट हे निश्चितच चांगलं मिळतं कारण यामध्ये प्रशिक्षणार्थी स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो आणि तो विषय आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि ट्रान्सफर ऑफ लर्निंग इथे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. यानंतर पुढची पद्धती सांगितलेली आहे ती म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग. आता एखादी समस्या आहे, एखाद्या समस्येची उकल त्या प्रशिक्षणादरम्यान करायची आहे, मग यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग पद्धती अतिशय चांगली आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचं काही गटामध्ये विभाजन करण्यात येतं. प्रत्येक गटाला एक समस्या देण्यात येते, आपली जी कुठली समस्या आहे प्रशिक्षणाची, ज्या समस्येची उकल आपल्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्याचं उद्दिष्ट आपण निर्धारित केलेलं आहे ते उद्दिष्ट किंवा ती समस्या प्रत्येक ग्रुपला देण्यात येते. त्या समस्येची उकल कशा पद्धतीने करावी हे त्या क्षणावर त्यांना जे सुचेल त्याच्या पद्धतीने प्रत्येक ग्रुप हे त्या समस्येची उकल करतं आणि त्या समस्येवर समाधान देतं. अशा पद्धतीने ब्रेनस्टॉर्मिंग ही स्पॉन्टेनियस पद्धती आहे, स्टिम्युलस पद्धती आहे आणि प्रशिक्षणाची ही अतिशय चांगली पद्धती आहे. यामध्ये समस्येची उकल करताना विशेषतः कुठल्याही समस्येवर त्या समस्येचा उपाय शोधताना प्रशिक्षणार्थ्यामध्ये निर्णय क्षमता विकसित करण्याचं काम या प्रशिक्षण पद्धतीतून होते.
यानंतर पुढची पद्धती सांगितलेली आहे बिझनेस एक्झरसाइज किंवा गेम एक्झरसाइज. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांसमोर एक परिस्थिती निर्माण करतात. यामध्ये प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष त्या इन्स्टिट्यूशनमध्ये काम करत आहे किंवा ती इन्स्टिट्यूशन त्यांच्या भरोशावर त्या दिवसाला त्या क्षणाला सोडलेली आहे अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण करण्यात येते. आणि याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी ती इन्स्टिट्यूट किंवा त्या इन्स्टिट्यूटमध्ये असणारी योजना हे प्रत्यक्ष स्वतः त्या दिवसापुरता त्या क्षणापुरता चालवतात आणि ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि त्या माध्यमातून ते प्रशिक्षण स्वतःचं घडवून आणतात. यामध्ये प्रशिक्षणार्थी स्वतःहून स्वतःचं प्रशिक्षण इथे घेतो आणि ट्रेनर जो असतो प्रशिक्षक जो असतो तो तिथे फॅसिलिटेटर म्हणून काम करत असतो. या ठिकाणी निर्णय क्षमता विकसित करणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम या प्रशिक्षणामध्ये करता येऊ शकतं. सोबतच बिझनेस गेममध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये प्रशिक्षणार्थ्यांचं टीम बिल्डिंग होत असतं. ते एक टीम म्हणून काम करू शकतात. यानंतर पुढची पद्धती आहे केस स्टडी मेथड. केस स्टडी ही देखील प्रशिक्षण केंद्रित पद्धती आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ्याला ज्या विषयाची उकल करायची आहे तो विषय इतर ठिकाणी कुठेतरी घडलेला असेल जिथे कुठे घडलेला असेल त्याची केस हिस्ट्री त्या प्रशिक्षणार्थ्यांसमोर मांडली जाते. मग प्रशिक्षणार्थी ती केस अभ्यासतो. त्या माध्यमातून त्याच्या ठिकाणी काय बदल करणे अपेक्षित आहे तो या ठिकाणी शिकत असतो. अशा पद्धतीने केस स्टडी मेथडमध्ये देखील प्रशिक्षणार्थी स्वतःचं ज्ञान स्वतःचं आकलन हे विकसित करतो. ॲनालिटिकल स्किल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढवता येऊ शकते. यानंतर पुढची प्रशिक्षण पद्धती आहे ती म्हणजे कोचिंग. जर प्रशिक्षणार्थ्याला एखाद्या स्किलचं ट्रेनिंग द्यायचं असेल एखाद्या कौशल्याचं प्रशिक्षण द्यायचं असेल तर कोचिंग पद्धतीशिवाय कोचिंग पद्धतीसारखी दुसरी कुठलीच पद्धती विकसित झालेली नाही. इथे वन टू वन प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला कोचिंग देण्याचं काम केलं जातं. जसं एखाद्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूला विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी कोचिंग देण्यात येतं त्याच पद्धतीने प्रशिक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला कोचिंग देण्याचं काम या ठिकाणी करता येऊ शकतं. ही वन टू वन ट्रेनिंग पद्धती आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला कौशल्य विकसित करण्यासाठी ही प्रशिक्षण पद्धती अतिशय उत्तम आहे. या प्रशिक्षण पद्धतीचा वापर संगणकीय ज्ञान किंवा संगणकीय कौशल्य विकसित करण्यासाठी आज प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. आणि या प्रशिक्षण पद्धतीचा सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक जर असेल कोणता तर यामध्ये ही थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे. यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. मात्र रिझल्ट जे आहे या प्रशिक्षण पद्धतीचे अतिशय चांगले आपल्याला मिळू शकतात. यानंतरची पुढची प्रशिक्षण पद्धती आहे ती म्हणजे CBT कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग. कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंगमध्ये आपल्याला एका संगणकाच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षणार्थ्याला प्रशिक्षण द्यायचं आहे. कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंगच्या माध्यमातून संगणकामध्ये विशिष्ट ट्रेनिंग एड्स त्यामध्ये टाकल्या जातात आणि प्रशिक्षणार्थी त्या संगणकाच्या माध्यमातून स्वतःचं ज्ञान स्वतःचं कौशल्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो. इथे प्रशिक्षक नसून प्रशिक्षक हा कम्प्युटर असतो संगणक असतो आणि संगणक त्या प्रशिक्षणार्थ्याला प्रशिक्षण देत असतो. संगणकाचा अधिकाधिक वापर या ठिकाणी होत असल्यामुळे अतिशय अद्ययावत असं तंत्रज्ञान इथे विकसित करणं गरजेचं आहे. जर त्या प्रशिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचं अद्ययावत संगणक तंत्रज्ञान असेल तरच ही पद्धती वापरता येते. इन शॉर्ट ही पद्धती थोडीशी खर्चिक अशी पद्धती आहे. यानंतर पुढची पद्धती आहे डेमॉन्स्ट्रेशन. डेमॉन्स्ट्रेशन प्रशिक्षण पद्धतीमध्ये प्रशिक्षक हा स्वतः ते डेमॉन्स्ट्रेट करून दाखवत असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षणार्थ्यांना शिकवत असतो. समजा एखाद्या बाबीचं प्रशिक्षण द्यायचं आहे एखाद्या कौशल्याचं प्रशिक्षण द्यायचं आहे तर ते कौशल्य कसं आत्मसात करावं याचं प्रथम कौशल्य याचं प्रथम प्रॅक्टिकल प्रशिक्षक करून दाखवतो आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थी त्याप्रमाणे कार्यवाही करतात. या ठिकाणी कौशल्य आत्मसात करण्यासाठी किंवा एखादी विशिष्ट बाब शिकवण्यासाठी या प्रशिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येतो. विशेषतः एखादं आरोग्यविषयक बाबी असेल किंवा एखादं ऑपरेशन असेल त्या ऑपरेशन कसं करायचं यासाठी किंवा आपत्ती व्यवस्थापनामध्ये CPR जर द्यायचा असेल तर CPR कसा द्यायचा तर इथे प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. विशेषतः आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणामध्ये डेमॉन्स्ट्रेशन पद्धतीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. यानंतर पुढची पद्धती आहे डिस्कशन मेथड. डिस्कशन मेथड ही देखील एक प्रशिक्षणार्थी केंद्रित पद्धती आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचे काही गटामध्ये विभागणी करण्यात येते. साधारणतः एक 4 ते 5 गट या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांचे पाडण्यात येतात. प्रत्येक गटामध्ये साधारणतः 4 ते 5 प्रशिक्षणार्थी राहतील
याची काळजी प्रशिक्षक घेतो आणि प्रत्येक गटाला एक विषय देण्यात येतो. विषय दिल्यानंतर प्रत्येक ग्रुपने त्यांच्या ग्रुप मेंबरसोबत तो विषय चर्चेला घ्यायचा आहे. प्रत्येकाने आपापसात चर्चा करायची आहे आणि चर्चा केल्यानंतर मग तो विषय त्यांनी काय शिकलेला आहे, काय आत्मसात केलेला आहे तो समोर येऊन प्रशिक्षकापुढे मांडायचा आहे. या ठिकाणी प्रशिक्षणार्थी हा स्वतः त्याच्या प्रशिक्षणार्थी सहकाऱ्यांच्या ज्ञानातून शिकत असतो. प्रशिक्षकाचा इथे रोल फार कमी असतो. प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रशिक्षणार्थ्यांकडे या पद्धतीची प्रशिक्षण पद्धती आहे. तर यामधून प्रशिक्षणार्थी स्वतःहून इथे शिकत असतात आणि त्यांचं कौशल्य वृद्धिंगत करतात, त्यांचं ज्ञान हे अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतात. यानंतर पुढची प्रशिक्षण पद्धती आहे डिस्कवरी लर्निंग. डिस्कवरी लर्निंग म्हणजे जसं आपलं लहान मूल असतं, लहान मूल एखादी गोष्ट स्वतः डिस्कवर करून शिकतो. आता एखाद्या लहान मुलाला जसं खेळणं दिल्यानंतर ते खेळणं कशा पद्धतीने ऑपरेट होते हे तो स्वतः इथे शिकत असतो, त्याच पद्धतीचा वापर प्रशिक्षण पद्धतीमध्ये प्रशिक्षणामध्ये करता येऊ शकतो. प्रशिक्षणार्थ्यांना जर एखादं कौशल्य प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आपल्याला वृद्धिंगत करायचं असेल तर प्रशिक्षणार्थ्यांना त्या विशिष्ट सिच्युएशन दिल्या जातात आणि त्या सिच्युएशनमधून प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतः समस्येची उकल करायची आहे. यासाठी प्रशिक्षणार्थ्यांची पुन्हा ग्रामध्ये विभागणी करण्यात येते. प्रत्येक प्रशिक्षणार्थी गटाकडे एक विशिष्ट समस्या दिली जाते आणि काही सिच्युएशन त्यांच्या पुढे प्रस्तुत केल्या जातात आणि त्या सिच्युएशन आणि त्यांच्याकडे असणारी समस्या याचा उकल त्यांनी स्वतःहून तिथे करायचा आहे. त्यांनी त्याची डिस्कवरी करायची आहे आणि त्याच्यातून त्यांनी शिकायचं आहे. या ठिकाणी प्रशिक्षक हा त्या संबंधित गटाला नेहमी मार्गदर्शन करत राहतो. ही पद्धत चुकीची आहे किंवा ही समस्येची उकल अशा पद्धतीने करता येणार नाही, ही तर अशा पद्धतीचं मार्गदर्शन प्रशिक्षक इथे करत असतो आणि डिस्कवरी लर्निंगच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी इथे शिकत असतो. प्रशिक्षकाचं जे स्किल आहे इथे फार महत्त्वाचं आहे. प्रशिक्षक कुठल्या प्रकारच्या सिच्युएशन प्रशिक्षणार्थ्यांपुढे ठेवतो यावरूनच प्रशिक्षणार्थी कशा पद्धतीने डिस्कवरी लर्निंग करतो हे ठरत असतं. म्हणून प्रशिक्षकाची स्किल आणि एकूण उपलब्ध असणारा वेळ यावर डिस्कवरी लर्निंगचं यश अवलंबून आहे.